हमालवाड़ी येथे झालेल्या खुनाची उकल करत पंचवटी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दिनांक 21 जानेवारी 2023 रोजी शरदचंद्र पवार मार्केट ते मखमालाबाद रोड लिंक रोडवरील पाटालगत हमालवाडी पंचवटी नाशिक येथे एक अनोळखी तरुणाचा मृतदेह मिळून आल्याने त्याबाबत पोलीस शिपाई घनश्याम महाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील अनोळखी मयत इसमाची ओळख पटवण्याबाबत व त्यास जीवे ठार मारणारे अज्ञात आरोपीचा तात्काळ शोध घेण्याकरिता माननीय श्री अंकुश शिंदे पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार केवळ मानवी तंत्रज्ञान वापरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांनी मानवी कौशल्याने मिळालेल्या गोपनीय माहितीचा धागा पकडून कसोशीने तपास केला असता सदर गुन्हा 2 विधी संघर्षित बालकांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना गुन्ह्याचे तपास कामी ताब्यात घेण्यात आले आहे. सदर विधी संघर्षित बालकांकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता दोन्ही विधी संघर्षित बालक त्यांचे मित्राला सोडण्याकरिता मोटरसायकलने सातपूर येथे गेले असता ते त्यांच्या मित्राला सोडून पंचवटीकडे येत असताना रात्री सातपूर परिसरात ऋषिकेश भालेराव यांनी त्याच्याकडे लिफ्ट मागून मला हमालवाडी पाटाजवळ सोडा असे सांगितले. त्याप्रमाणे विधी संघर्षित बालकांनी त्यास लिफ्ट देऊन त्यास शरदचंद्र पवार मार्केट ते मखमालाबाद रोड लिंक रोडवरील पाटालगत हमालवाडीकडे जाणाऱ्या कच्च्या रोडवर पंचवटी नाशिक येथे सोडले असता यावेळी ऋषिकेश हा दारू पिलेला होता व त्याने विधी संघर्षित बालकास येथे दारूसाठी पैसे मागितले. त्यावेळी विधी संघर्षित बालकांनी त्यास आम्ही तुला लिफ्ट दिली आणि पुन्हा दारूसाठी आमच्याकडे पैसे मागतो असे म्हणाले असता ऋषिकेश भालेराव याने त्यांना शिवीगाळ करून त्यातील एकाची गच्ची पकडल्याने त्याचा विधी संघर्षित बालकांना राग येऊन त्यांनी ऋषिकेश भालेराव यास लाथ मारून खाली पाडून त्यांनी तेथील दगड उचलून तो ऋषिकेश भालेराव याचे तोंडावर मारून त्यास जीवे ठार मारल्याचे निष्पन्न झाले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री युवराज पत्की हे करीत आहेत. याबाबत पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी अधिक माहिती दिली. पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 21 जानेवारी रोजी सकाळी अर्ली मॉर्निंग एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता मखमालाबाद रोड येथील पाटाजवळ. त्या व्यक्तीला कोणीतरी अज्ञात इसमाने दगडाने ठेचून मारल्याचं स्पॉटवरून लक्षात आलं होतं. घटनास्थळी ताबडतोब पंचवटी येथील अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली. व्यक्तीची त्यावेळेस कुठलीही ओळख पडली नव्हती. व्यक्तीच्या इव्हन अंगामध्ये टीशर्टमध्ये देखील त्याच्या ओळखीची कुठली खूण नव्हती. पहिली स्टेप त्याचा त्या व्यक्तीची ओळख पटवणं ही होती आणि अतिशय कौशल्याने त्या व्यक्तीची सुरुवातीला ओळख पटवण्यात आली. ओळख पटल्यावर लक्षात आलं की हा व्यक्ती ऋषिकेश दिनकर भालेराव नावाचा 19 वर्षीय तरुण होता, सातपूर येथील राहणारा. त्यानंतर दुसरं मोठं चॅलेंज होतं की या व्यक्तीला कुणी कशामुळे मारलं असावं ते शोधणं. तपास केल्यानंतर असं लक्षात आलं की यामध्ये 2 अल्पवयीन मुलांनी त्याला दगडाने ठेचून मारलेलं आहे. असं कुठलाही सुगावा नसताना कुठलाही पुरावा नसताना केवळ ह्युमन इंटेलिजन्सच्या जोरावर या खुनाचा पंचवटी पोलिसांनी अतिशय कौशल्यपूर्वक उलगडा केलेला आहे. आरोपी जे आहेत ही विद्यार्थीच आहेत आणि घटनेचं कारण असं कळते की हा जो मयत आहे त्या मयत व्यक्तीला जे आरोपी आहेत त्यांनी लिफ्ट दिली होती. लिफ्ट दिल्यानंतर तो आरोपी रात्रीच्या वेळेस लिफ्ट दिली होती. त्यावेळेस लिफ्ट दिल्यानंतर आरोपींकडे मयताने दारूसाठी पैसे मागितले आणि त्यावरनं त्यांचा वाद झाला. त्या वादाचं परिवर्तन हाणामारीमध्ये होऊन आरोपींनी त्या मयतास दगडाने मारल्यावर त्याचा मृत्यू झालेला आहे. सदरची कामगिरी माननीय श्री अंकुश शिंदे पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ 1, माननीय श्री गंगाधर सोनवणे सहायक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग, डॉक्टर सीताराम कोल्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री युवराज पत्की पोलीस निरीक्षक गुन्हे, श्री रणजित नलावडे पोलीस निरीक्षक प्रशासन पंचवटी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश खैरनार, सहायक पोलीस निरीक्षक रोहित केदार, सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक काकड, पोलीस हवालदार सागर कुलकर्णी, पोलीस नाईक अनिल गुंबाडे, महेश नांदुर्डीकर, दीपक नाईक, कैलाश शिंदे, निलेश भोईर, यतीन पवार, राकेश शिंदे, पोलीस शिपाई गोरक्ष साबळे, नितीन जगताप, घनश्याम महाले, श्रीकांत साळवे, नितीन पवार, अविनाश थेटे, कुणाल पसलोरे, राहुल लबडे, कल्पेश जाधव, अंकुश काळे, वैभव परदेशी, योगेश शिंदे, कैलास महाले, नारायण गवळी, युवराज गायकवाड पार पाडली आहे. यांच्यासाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.